सर्वांना नमस्कार, अजून एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लास्ट टाइम भरपूर जणांनी विचारलं होतं का तू तुझी जर्नी कशी स्टार्ट केली, दहावीनंतर काय केलं, हॉटेल मॅनेजमेंट कोणत्या कॉलेजला केलं, आणि आता तू यक्रूजवर जॉब कसं करतो. तर या सगळ्या गोष्टी सांगण्यासाठी मी ही फुल व्हिडिओ बनवतो आहे. व्हिडिओ थोडी मोठी होईल पण शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुम्हाला चांगली गाईडलाईन देईल. भावनो इथं खूप ऊन लागते, आपण खाली जाऊन बोलूया. तर नमस्कार मित्रांनो, आणि आपल्या छोट्याशा रूममध्ये तुमचं स्वागत आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, सगळ्यांचा आलेला सगळ्यात जास्त प्रश्न म्हणजे, भाऊ तू शिक्षण काय केलं आणि आता स्टार्ट काय करतोय, किंवा जॉब कोणत्या क्रूजवर करतो, आणि एवढे लहान वयात हे सगळं केलं कसं. सगळ्यात महत्वाची गोष्ट, मी पहिल्यापासून ठरवलं होतं का जे काय करणार ते माझ्या मनासारखं, म्हणजे मला जिथे आवड आहे, ज्या क्षेत्रात आवड आहे त्या क्षेत्रात मी जॉब करणार. त्यासाठी हॉटेल इंडस्ट्री काय हा प्रकार मला माहीत नव्हता. सगळ्यात महत्वाची गोष्ट, मी एका छोट्याशा रेस्टॉरंटवर काम करत होतो आणि 10वी 11वी या टायमिंग सवय होतं. मिडल क्लास फॅमिलीतून बिलॉंग करतो म्हणून पहिल्यापासून कामाची सवय होती. सो 10वीच्या टायमिंगला बोर्डाची एक्झाम चालू होते आणि त्या टायमिंगला एक कॉलेजची टीम आमच्या शाळेमध्ये एक सेशन अटेंड करण्यासाठी, म्हणजे एक सेशन घेतला होता. त्यामध्ये सांगितलं का आमचं असं असं कॉलेज आहे आणि आम्ही हॉटेल इंडस्ट्री किंवा तुम्हाला जगाच्या पाठीवर कोणत्याही देशात जॉबसाठी लावू शकतो किंवा अब्रॉड ट्रेनिंग देऊ, ह्या सगळ्या गोष्टी ते आम्हाला त्या टायमिंगला बोलले होते. आणि नक्कीच एक त्यांनी स्वप्न दाखवलं आम्हाला का तुम्ही जीवनात हे करू शकतो. म्हणजे ज्या टायमिंगला मला माहीत नव्हतं हॉटेल इंडस्ट्री काय, त्या टायमिंगला त्यांनी येऊन हॉटेल इंडस्ट्री माझ्यासमोर दाखवली. समजा एक पॉम्पलेट दिलं तर त्याच्यावर पूर्ण, आत्ता पण असेल माझ्याकडे ते सापडावं लागेल, त्याच्यात पूर्ण लिहिलेलं होतं 10वी 12वीनंतर तुम्ही जॉईन करू शकता असं असं. सो म्हणलं आत्ता आपण 10वी पास आउट होऊ. आणि सगळ्यात चांगली गोष्ट होती म्हणजे मार्कांची अट नव्हती तिथे, आणि आपण पण म्हणजे अभ्यासात पहिल्यापासून मन नव्हतंच. सो देवाच्या कृपेने आणि थोडंसं इकडे तिकडे करून 60% पडले मला 10वीला. सो म्हणलं पहिले कॉलेजला गेलो, त्या कॉलेजला व्हिजिट केली, कॉलेज वगैरे हा कॅम्पस चांगला होता, आवडलं मला. सो घरच्यांना बोललो आता ऍडमिशन घ्यायचं, एक अंदाज काढला, वर्षाची 1,00,000 रुपये फी होती. सो सगळ्या गोष्टी फायनल केल्या, जुलै 15 दरम्यान मी ऍडमिशन घेतलं, कॉलेज जॉईन केलं, 1 वर्ष कॉलेज केलं. कोविड 19, कोविडमध्ये घरी बसलो, प्रोजेक्ट वगैरे चालायचे, ऑनलाईन क्लासेस चालले, तिथं पण लक्ष म्हणावं तेवढं दिलं नाही, क्लासेस झाले नाही, प्रॅक्टिकल झाले नाही आणि सगळ्या सिलेबसची वाट लागली. पण त्यानंतर काय झालं, देवा एक वर्षात पूर्ण कोविड वगैरे सगळं संपलं आणि पुन्हा नॉर्मली चालू व्हायला सुरुवात झाली. त्या टायमिंगला म्हणलं आता पेपर होते, पेपर वगैरे दिले आणि त्या टायमिंगला इंटरेस्ट होता त्या इंडस्ट्रीमध्ये, त्यामुळे 75% पडले. सो त्यानंतर कॉलेजला गेलो, म्हणलं आता जॉब पुढे काय, ट्रेनिंग वगैरे कसं आहे. सो ते बोलले ट्रेनिंग तुम्हाला करावं लागेल. म्हणलं हॉटेल वगैरे नाही सजेस्ट केलं त्यांनी, किंवा त्या टायमिंगला एक सूत्र जुळले नाही, मला ट्रेनिंग कॉलेजकडून भेटलं नाही. सो मग शिर्डीमध्ये चांगले हॉटेल्स वगैरे आहे आपल्या जवळपास, तो शिर्डीला गेलो. शिर्डीला सन अँड सँडमध्ये मी असंच वॉकिंग जाऊन विचारलं का सर माझं हॉटेल मॅनेजमेंट झालेलं आहे, मला एक आवड आहे काम करायची, किंवा एक मला तुमच्या इथे इंडस्ट्रियल ट्रेनिंग भेटेल का. सो ते बोलले हो आहे, तुम्ही जॉईन करू शकता. पण ठीक आहे, जॉईन करू शकता, इथपर्यंत ऐकलं. म्हणलं चला 5-10 हजार रुपये भेटतील पण आणि 2 गोष्टी आपण शिकू पण. ज्यावेळेस जॉईनिंगला गेलो ते बोलले तुमची स्टायपंड राहील 1,500 रुपये. म्हणलं स्टायपंड हा काय प्रकार आहे. सो स्टायपंड म्हणजे सेम लाईक सॅलरी, पण सॅलरी नसते, एक तुम्हाला फक्त तुम्ही जे काम शिकताय त्याची मजुरी म्हणजे स्टायपंड म्हणतात थोडक्यात. तर 1,500 रुपये ते बोलले. म्हणलं चला 1,500, तर 1,500 आपलं शिकणं महत्वाचं आहे. शिकायला सुरुवात केली, 12 तास ड्युटी व्हायला लागली, सकाळी 4 जायचो, संध्याकाळी 4 यायचो, कधी झोप नाही व्यवस्थित, सगळ्या गोष्टी मला विरुद्ध व्हायला लागल्या. जी इंडस्ट्री बघितली होती आणि जे चालू होतं ह्याच्यात पूर्णपणे वेगळं, म्हणजे काही सूत्रच जमत नव्हते. सो त्यानंतर मग विचार केला का नाही इंडस्ट्रीत नाही राहायचं, सोडायचं का. तर हे तर स्वप्न नव्हतं बघितलं, स्वप्न तर वेगळं बघितलं होतं, हे काय चालू आहे म्हणलं, सोडलं. पुन्हा आलो घरी, नॉर्मल आपल्या दुकानावर काम करायला लागलो. काही दिवस मित्र वगैरे बोलायचे, अरे तुझं हॉटेल मॅनेजमेंट केलं तर काय झालं, किंवा आता जॉब नाही का, भरपूर असे म्हणजे एक डिप्रेशनचे कंडिशन राहतील त्या कंडिशनपर्यंत गेलो होतो मी. जिम वगैरे नाही, वजन पूर्ण भयानक वाढलं होतं, 92 किलो वजन होतं माझं त्या टायमिंगला. सो त्यानंतर असं काहीतरी क्षण झाला, एक व्यक्ती असं भेटला मला, त्याने मला स्वामींबद्दल पण सांगितलं, स्वामींना आज पण मानतो मी, सगळं स्वामींमुळेच आहे. तर त्या व्यक्तीने मला स्वामींबद्दल सांगितलं आणि दुसरी गोष्ट, मला एक असा शब्द दिला का, मला विचारलं तू काय शिक्षण केलं, म्हणलं हॉटेल मॅनेजमेंट वगैरे झालेलं आहे, मला एकच शब्दात सांगितलं
का मला वाटलं नव्हतं का तू शिकून हे करशील म्हणून, म्हणजे मी भाजीपाला वगैरे विकायचो त्या टायमिंगला. सो मला असं बोलल्याच्या नंतर तो शब्द डायरेक्ट मनाला लागला का अपेक्षा नव्हती तू हे करशील, म्हणजे मला डायरेक्ट जज केल्यासारखं झालं ते. त्या टायमिंगला ठरवलं का आता जे होईल ते होईल, जे स्वप्न बघितलं होतं जे करायचं होतं तेच करायचं. सो त्यानंतर ललित सर म्हणून सर आहे, खूप चांगले आणि खूप चांगलं मार्गदर्शन करतात. मी नक्कीच त्यांचा नंबर देईल खाली. तुम्ही काही पण म्हणजे अब्रॉड आणि डोमेस्टिक प्लेसमेंट ते करत असतात. लास्ट टाइम एक व्हिडिओ पण बनवली मी कॉलेजबद्दल. तर त्या सरांना मी भेटलो, त्या सरांना मेसेज केला व्हॉट्सअपवर का सर असं असं आहे, त्यांची माझी ओळख नव्हती त्या टायमिंगला. सर मला बाहेर ट्रेनिंगला जायचं आहे, काही पण करा पण मला पाठवा. सो तो त्या मेसेज त्यांनी 2 दिवसांनी बघितला. बिझी असतं शेड्यूल, त्यानंतर आता स्वतःच एक कॉलेज आहे, सगळ्या गोष्टी मॅनेज करणं थोडं जड जातं. सो त्यानंतर त्यांनी 2 दिवसानंतर रिप्लाय दिला, ओके आय विल ट्राय फॉर यू. सो असं करता 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 वॅकन्सीज येत गेल्या, माझा नंबर काही लागला नाही. थोडासा काळ गेल्यानंतर 1 महिन्यानंतर दुसऱ्या मुलाचा नंबर लागला होता. त्या टायमिंगला पण मी सरांना बोललो सर होईल का, सर बोलले नाही ऑलरेडी सगळे फुल झाले. त्या टायमिंगला मला चांगलं आठवतंय, संध्याकाळचा गुरुवार होता, संध्याकाळी 7 वाजता मला सरांचा फोन आला का तेजस मी बघतोय का तू मागच्या 1 महिन्यापासून माझ्यासोबत बोलतोय पण तुझं आतापर्यंत सिलेक्शन कुठंच झालं नाही किंवा मी तुझ्यापर्यंत तुझ्यासाठी काही केलं नाही. सो मी एका मुलाचं नाव त्या लिस्ट मधून काढतोय आणि त्या ठिकाणी तुझं नाव काढतोय. त्या ठिकाणी गुरुवारी संध्याकाळी 7 वाजता तो एक क्षण असा घडला का त्याच्यानंतर मला आजीत पण आहे तो त्या दिवसापासून. सो त्या दिवशी सरांनी मला सांगितलं का असं असं झालंय, तुला 2-3 दिवस आहे तुझ्याकडं, सोमवारी आपला इंटरव्ह्यू आहे आणि इंटरव्ह्यू मुंबईला होणार आहे. सो बी प्रिपेअर्ड, तुला क्या म्हणजे एक फॉर्मल शर्ट पॅन वगैरे घालून तुला तिथे जायचंय आणि प्रॉपर इंटरव्ह्यू द्यायचा आहे. सगळ्या गोष्टी फिक्स झाल्या, मी रेडी, लगेच शॉपिंगला वगैरे गेलो, सगळ्या गोष्टी घेऊन आलो आणि प्रिपेरेशन स्टार्ट केलं. थोडंसं इंग्लिश आता 2 वर्ष झालेले इंडस्ट्री सोडल्याच्या नंतर आणि इंग्लिश हे जवळपास नाहीच, कधी बोललं नाही, आपल्या मित्रांसोबत काय बोलणार आणि गावाकडं इंग्लिश माझी खूप मोठी गोष्ट आहे. सो त्या गोष्टीकडे पण थोडं लक्ष दिलं, परत रिकॅप 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 करत गेलो आणि फायनली मी प्रिपेअर्ड होतो त्या सोमवारसाठी. सो सोमवारी इंटरव्ह्यू दिला, सरांचा रविवारी मेसेज आला का आपला इंटरव्ह्यू ऑनलाईन होणार आहे, सो 1 वाजता रेडी राहा, सेम कंडिशन फक्त मोबाईल समोर बसायचं. म्हटलं ठीक आहे. तर झाला इंटरव्ह्यू वगैरे झाला, सर बोलले 2 दिवसात रिझल्ट काय. 18 जण होतो आम्ही आणि गुरुवारीच रिझल्ट आला. गुरुवारी मला संध्याकाळी 4:30-5 दरम्यान काय आलंच दुपारी. सो 18 जणांमधून 3 जण सिलेक्ट झाले. 1 नंबर मी, अजून प्रथमेश म्हणून एक होता, आणखी एक जगदीश म्हणून होता. सो आम्ही तिघं सिलेक्ट झालो, तिघांसोबत कॉन्टॅक्ट केला आणि फायनली मेडिकल वगैरे ह्या सगळ्या गोष्टींची तयारी लागलो. येत्या मला वाटतं 45 दिवस लागले सगळ्या प्रोसेसला आणि 45 दिवसानंतर माझी फ्लाईट होती. फ्लाईट तिकीट वगैरे पण आम्हीच काढलं होतं त्या टायमिंगला. ते बोललेले का कंपनी फर्स्ट टाइम नाही पे करणार, नेक्स्ट टाइम करेल. सो सगळ्या गोष्टी झाल्या. त्या टायमिंगला माझा 50,000-1,000 रुपये खर्च पण झाला खरं सांगतो, म्हणजे सगळ्या गोष्टी अरेंज करायला. फर्स्ट टाइम होतो पण सॅलरी मला अप्रॉक्स 27 पर्यंत भेटत होती. सो म्हणलं 2 सॅलरी गेल्या तरी चालेल, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण कुठेतरी वेळेला लागतो, एक पाथ भेटतो आपल्याला, तो महत्वाचा. म्हणलं जॉईनिंग वगैरे झालं, सगळं झालं. इतकी मस्त ट्रीटमेंट, खरी हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री आणि हॉटेल इंडस्ट्री काय हे मला तिथं गेल्यावर कळालं. म्हणजे तिथं गेल्या गेल्या आमचं वेलकम, त्यानंतर सगळे एकदम पोलाइटली बोलायचे, रिस्पेक्ट. आमच्या ट्रेनिंग्स वगैरे झाल्या, सगळ्या गोष्टी शिकवल्या गेल्या. किचनला गेलो, ह्याचं काय असतं, त्यानंतर इतक्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या मी कॉलेजमध्ये नाही शिकलो पण मला तिथं गेल्याच्या नंतर त्या सगळ्या एक्सपिरियन्स झाल्या. त्या सगळ्या गोष्टी माझे एक्झिक्युटिव्ह शेफ, सू शेफ वगैरे एकदम चांगली भेटली मला त्या टायमिंगला. तो 8 महिने माझे कधी हसता हसता गेले, म्हणजे कळालं पण नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, जगदीश, दिनेश, रितेन असे 3 हे म्हणतात ना आपण डायमंड, हे 3 डायमंड मला तिथे भेटले. सो आज हे सोशल मीडिया, यूट्यूब, इंस्टाग्राम, ही एवढी मोठी फॅमिली तुमची 50,000 लोकांची, हे सगळ्या गोष्टी त्या तिघांमुळे झालेल्या आहे. आणि तिथून जी सुरुवात झाली ते मी नक्कीच खूप लांबपर्यंत नेण्याचा प्रयत्न करेल. तुम्हाला जे माझं बोलणं वगैरे आवडतं, ज्या सगळ्या गोष्टी आवडतात आणि मी व्हिडिओज पण तुमच्या ह्या पद्धतीने बनवतोय, सो थँक्यू सो मच. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, तिथून जी सुरुवात झाली त्यानंतर तिथेच अजून एक जण भेटला, शशिकांत म्हणून, त्या भाऊची माझी इंस्टाग्रामवर ओळख झालेली अशीच, म्हणजे त्याला अजून भेटलेलो नाही मी, काय नाही काय नाही असं व्यक्ती. सो तो मला बोलला, अरे भाऊ
रॉयल कॅरिबियन साठी तू सीव्ही अपलोड केलेला आहे का? म्हणलं तो का विषय आणि कसा करतात? सगळ्या गोष्टी मला सांगितल्या, यू ऑनलाईन जा, इथे इथं प्रोफाईल सीव्ही अपलोड कर, हे ते प्रोफाईल क्रिएट कर, या गोष्टी केल्या. आता मला माहिती होतं का ज्या गोष्टी होतात त्या ऑफलाईन होतात किंवा कोणता तरी व्यक्ती असतो तो आपल्याला गाईड करतो आणि त्यानंतर त्या गोष्टी व्हायला सुरुवात होती. इंटरव्ह्यू वगैरे असेल, मला ऑनलाईनवर ट्रस्ट पहिल्यापासून नव्हता. सो त्यानंतर एक दिवस असा, रात्री 2 वाजता ड्युटीवरून आलो आणि एक तास आम्ही जगदीशन मी गप्पा मारत बसलेलो होतो तिथं कतरमध्ये. सो रात्रीचे 3 वाजले मला मेल आला, मी मेल चेक केलं, एक वरती नोटिफिकेशन आलं होतं, तेजस सरोदे यू गॉट सिलेक्टेड फॉर दिस वन आणि तुझा कॅन यू ऍक्सेप्ट, म्हणजे ऍक्सेप्ट. सो ते ऍक्सेप्ट केलं मी आणि लगेच मला इंटरव्ह्यूची डेट आली. सो इंटरव्ह्यू, तुम्हाला खरंच या सगळ्या गोष्टी अशा मी कहाणीसारख्या वाटत असेल पण खरंच सांगतो, माझ्याकडं म्हणजे हे पण आहे, प्रूफ पण आहे का, जो इंटरव्ह्यू ठरला तो इंटरव्ह्यू कतारमध्ये दुसरे तिसरीकडे कुठे नाही, तर तो इंटरव्ह्यू माझ्याच हॉटेलला ठरला आणि जिथे मी काम करतोय त्या हॉटेलला ठरल्याच्या नंतर एक आनंद वेगळा होता का भो. अर्धा म्हणजे अर्धा रस्ता तर मी तसंच क्रॉस केलाय का, तर एक तर माझ्या हॉटेलबद्दल मला सगळं माहिती, त्यानंतर मी तिथं एकदम फ्रेंडली झालेलो, एकदम कम्फर्टेबल प्लेसवर इंटरव्ह्यू होणार आहे माझा, त्यामुळे भीती नावाचा काही प्रकारच नव्हता. सकाळी इंटरव्ह्यू होता, मस्त आवरलं, फ्रेशमध्ये गेलो इंटरव्ह्यूला गेलो. इंटरव्ह्यू फिलिपिनी होते, त्यांनी इंटरव्ह्यू घेतला आणि प्रश्न काय विचारलेत, तर प्रश्न सगळ्यात महत्वाचे, याच्या मी सेपरेट व्हिडिओ बनवेल तुमच्यासाठी का कोणते कोणते प्रश्न असतात, पण मला जे विचारले ते सांगतो. पहिला प्रश्न होता टेल मी अबाउट युअर सेल्फ सांगितलं, त्यानंतर बोलले का तू कुठे काम करतो, मी बोललो मी ह्याच हॉटेलमध्ये काम करतो आणि ह्या हॉटेलमध्ये ते चकित झाले, कारण मला माहिती होतं हे असं घडणार आहे, कारण की एक म्हणजे झटकाबाजीची गोष्ट आहे ना का, तू ह्याच हॉटेलमध्ये काम करतो असून इथंच इंटरव्ह्यू देतोय दुसऱ्या कंपनीसाठी. सो म्हणे कोणत्या डिपार्टमेंटला काम करतो, म्हणलं कॉमी 2 आहे आणि ह्या या डिपार्टमेंटला काम करतो. ते बोलले अरे सकाळी आम्ही तिथं ब्रेकफास्ट केला, ब्रेकफास्टमध्ये काय काय असतं तुमच्याकडे? सो सिम्पल गोष्टी होत्या सांगितल्या, आपलं तसं 25 डिशेसचं मेनू होतं त्या दिवशी सगळ्या सांगितलं. त्या बोलले अरे आज पिझ्झा नव्हता, म्हणलं पिझ्झा फक्त संध्याकाळी राहतो. खुश झाले, एकदम हसत खेळत इंटरव्ह्यू गेला. एक महिन्याच्या आतच रिझल्ट आला का कॉमी 2 म्हणून सिलेक्शन झालं, एवढी एवढी सॅलरी आणि कधी जॉईन करू शकता तुम्ही, तुम्हाला डॉक्युमेंट कम्प्लीट करायची, एक लिस्ट पाठवली त्यांनी. सो आनंद काय मावेना, तिथं सगळ्या हॉटेलमध्ये कळालं का भाऊचं सिलेक्शन झालं. घरी आलो वेकेशनला, आणि वेकेशनला 2 गोष्टी होत्या आता माझ्याकडं. हा पण एक मोठा ट्विस्टचा प्रश्न आहे का, एक चांगल्या 5 स्टार हॉटेलमध्ये कॉमी 2 पोझिशन भेटणे गेले 8 महिन्यातच, आणि एका शिपवर, क्रूज शिपवर, जी माझं म्हणजे भरपूर जणांचं स्वप्न आहे का रॉयल कॅरिबियन सारख्या कंपनीत काम करायचं, त्याच्यावर कॉमी 2 भेटणे. सो या दोन्हींमध्ये इकडे जर पैशाच्या बाबतीत बघितलं तर हॉटेलमध्ये मला 50,000 सॅलरी पडली असते, आरमत 42 ते 50 पर्यंत पडली असते, आणि सॅलरीच्याच बाबतीत इकडे दुप्पट सॅलरी भेटत होती. सगळ्यात महत्वाची गोष्ट मी सिलेक्ट केली का, सोशल मीडिया चांगली चालू आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालू आहे, तर आपण आता पब्लिकसाठी काहीतरी आणि माझ्या स्वतःसाठी पण काहीतरी वेगळं केलं पाहिजे. हॉटेलमध्ये आपण काम करणार रोज, तीच लाईफ रोज, तेच जगणं, काय तुम्हाला दाखवणार आणि काय मी बघणार. सो ट्विस्ट चेंज केलं रॉयल कॅरिबियनसाठी, मी हॉटेलला गेलेलो, हॉटेल जॉईन केलं माझं मन लागना, गेल्या 8 दिवसातच मी तिथून निघून आलो. रिझाईन नाही बोलणार, कारण की रिझाईन दिला तर 1 महिना वेट करावा लागतो, माझ्याकडे तेवढा टाइम नव्हता. त्यांना डायरेक्ट बोललो असं असं झालंय मला जायचंय, ते पाठवत नव्हते, थोडी रिक्वेस्ट केली, सो निघून आलो. 3 महिने मित्राच्या इथं मुंबईला राहिलो, मित्राकडे, महेशकडे राहिलो. त्याची एक स्टोरी वेगळी जी ती सांगेल तुम्हाला नक्कीच. सो त्याच्याकडे 3 महिने राहिलो, 3 महिन्यात सगळे डॉक्युमेंट कम्प्लीट केले. प्रत्येक नातेवाईक मला फोन करून विचारायचं, भाऊ काय रे आता तर गेलता का, रिटर्न आला आता काय करणार रे, आणि झालं का, झाली का हाऊस, हे ते तुम्हाला तर माहिती कसे असतात. सो या सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर आज फायनली मला काम करून 2 महिने झालेले, व्यवस्थित सगळं चालू आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, जो माझ्या मनात एक भीती किंवा एक नर्वसनेस किंवा एक रिस्क घेऊ का नको, रिग्रेट होईल, ह्या गोष्टी ज्या होत्या त्या तर पूर्णपणे संपलेल्या आहे. का संपल्या? कारण की मी ऑलरेडी त्या सगळ्या फेसमधून गेलो. आणि मी हेच सांगतोय का, तुम्ही सुद्धा या फेसमधून ज्यावेळेस जाता त्यावेळेस तुम्हाला त्या गोष्टींचा एक्सपिरियन्स होतो, त्यानंतर तुम्ही तुमच्यात इम्प्रूव्हमेंट करायला सुरुवात करता. तुम्ही जोपर्यंत पुढचं पाऊल टाकत नाही तोपर्यंत तुमच्यात बदल झाला आहे का, तुम्हाला मान्य आहे का नाही? ज्यावेळेस मी तर तो
म्हणजे मी मालपाणीत पण होतो. मालपाणी तंबाखू व्हायचं तुम्हाला माहिती असेल. मालपाणी सुद्धा खूप मोठी आणि चांगली कंपनी आहे. त्या कंपनीत सुद्धा मी रिसेप्शनिस्ट म्हणून होतो. मला भरपूर जण बोलले अरे इथं राहिलं तर लग्न तरी होईल तुझं का, तर एक कंपनीच्या बेसिसवर मला म्हणजे चांगलं बोलतील किंवा चांगलं समजतील म्हणून. जर मी त्या ठिकाणी 6,500 त्या कंपनीतच टिकून राहिलो असतो तर नक्कीच आज मला मुलगी भेटली असती आणि मुलगीही भेटायची काय म्हणजे तसं नाही बोलत मी, पण सांगतोय मुलगी भेटली असती पण मी एवढ्या गोष्टी एक्सप्लोअर नसते केल्या. हे जे माझ्या पाठीमागे एवढे देशांचे फ्लॅग आहे किंवा एक मॅग्नेट म्हणतात ह्याला, एवढे लागले नसते किंवा एक स्वतः जो आनंद आहे ना, जो कॉन्फिडन्स फील होतो हा कधीच झाला नसता. सो टेक अ रिस्क, गो आउटसाईड, जे करायचं ते करा, जे मनात आहे ते करा. घरचे नाही बोलले काय अडचण नाही, रिक्वेस्ट करा, मनवा त्यांना, करायचंय ते करायचंच आहे. आज जरी मी मम्मीला बोललो का मम्मी मला असं असं आहे, मला जॉब सोडायचं आहे किंवा काय, मम्मी मला हो बोलते ठीक आहे तुला जे करायचं ते कर. हे कधी बोलती, ज्यावेळेस मी मम्मीला प्रूव्ह करून दाखवलं का मी जरी चान्स घेतला तरी पण मी त्याला कन्वर्ट करतोय चांगल्या ह्याच्यात. आणि नक्कीच तुम्हाला पण ती संधी देईन. घरचे आपल्याला कधीच थांबवत नाही कोणत्या गोष्टीसाठी, कधीच नाही. घरच्यांना फक्त एवढं वाटत असतं का मुलगा जे पण करतोय ते चांगलं करावा किंवा त्याला काही होऊ नये, त्याला काही अडचण येऊ नये म्हणून घरचे थांबवत असतात किंवा हे करत असतात. पण ज्यावेळेस तुम्ही त्यांना पटवून देता का भाऊ हे चांगलं आहे किंवा हे केल्याने हे असं होणार आहे, त्यावेळेस नक्कीच तुम्हाला ते सपोर्ट करतात आणि नक्कीच तुम्ही खूप पुढे 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 जाता. सो व्हिडिओ आवडले असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नवीन कोणत्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे, आतापर्यंत मी हिंडतोय फिरतोय, त्यानंतर एक माझी मस्ती वगैरे चालू आहे एवढंच चालू आहे, पण जर तुम्हाला नक्कीच गायडन्स आणि हेल्प लागत असेल डेफिनेटली मला कधीही पण मेसेज करा. वाटलं माझा फोन नंबर पाहिजे फोन नंबर घ्या, कॉल करा, काही अडचण नाही, पण बी कॉन्टॅक्ट. ओके, थँक्यू सो मच. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणणार आहे. चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.